देशातल्या दुर्गम भागांमध्ये ब्रॉडबँड सेवा पुरवण्यासाठी रिलायन्स जिओ स्पेस फायबर हे तंत्रज्ञान सादर करण्यात आलं. इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये पंतप्रधानांसमोर हे सादरीकरण पार पडलं. देशातल्या दुर्गम भागांना सॅटेलाईटद्वारे गिगाबाईट टेक्नॉलॉजीनं कनेक्ट केलं जाईल. जिओ फायबर, जिओ एअर फायबरनंतर रिलायन्सनं हे तिसरं मोठं तंत्रज्ञान सादर केलं. संपूर्ण देशात अत्यंत परवडणाऱ्या दरामध्ये ही सेवा पुरवण्यात येईल. गुजरातमधील गीर नॅशनल पार्क, छत्तीसगडचं कोरबा, ओडिशामधलं नवरंगपूर आणि आसाममधल्या ओएनजीसी जोरहाट या चार ठिकाणांना यापूर्वीच या यंत्रणेनं एकत्रित जोडलं गेलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.